नमस्कार प्रेक्षक, आता आपल्या समवेत आहेत चिंचवड विधानसभा ज्यांनी लढवली ते अश्विनीताय जगताप यांचे किंग मेकर असलेले शंकर शेठ जगताप. काय सांगाल, फ्लेक्सबाजी झाली होती, तुम्हाला आत्मविश्वास होता की ताई निवडून येणार आणि आता विसाव्या फेरी अखेर विजय जवळजवळ निश्चित झालाय, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? निश्चितच पहिल्या दिवसापासून आम्हाला विश्वास होता. भाऊंवर असणारे सगळ्या कार्यकर्त्यांचं, मतदारांचं प्रेम, भाऊंनी केलेली कामं, विकास कामं आणि भाऊंवर प्रेम आणि सगळ्या म्हणजे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाच्या इतर सगळ्या संघटना प्लस मित्रपक्ष, मग शिवसेना असेल, रासपा असेल, आरपीआय असेल, सगळ्या मित्रपक्षांचा असणारा पाठिंबा, कार्यकर्त्यांचं पाठबळ आणि त्यांनी केलेलं कष्ट, या सगळ्या गोष्टींवर आम्हाला विश्वास होता की पहिल्या राऊंड पासून आम्ही आघाडीवरच असणार आणि साधारणतः एक 25 ते 30 हजाराच्या फरकाने आमचं सीट येणार, हे आम्हाला पहिल्या दिवसापासून विश्वास होता. तुम्हाला अनेक म्हणजे भाऊंच्या पासून इलेक्शनचा तुम्हाला अनुभव आहे, त्याचा कितपत तुम्हाला फायदा झाला आणि तुम्ही उमेदवार नव्हते आणि त्यात अश्विनीताई उमेदवार होत्या, त्याचा तुम्हाला प्लॅनिंग करण्यासाठी कसा उपयोग झाला? निश्चितच भाऊंचा आतापर्यंत जी काही कार्यशैली होती त्याचा त्या कार्यशैलीचा आम्हाला खूपच मदत झाली, कारण आतापर्यंत त्यांच्या 3-4 इलेक्शन मध्ये आम्ही सगळेजण बाकीला सर्व आम्ही सांभाळत असताना जो काही अनुभव आहे त्या अनुभवाचा या मतदानाला, ह्या निवडणुकीला निश्चितच मदत झाली आणि मी स्वतः उमेदवार नसल्यामुळे मला दोन्हीकडे लक्ष देता आलं, म्हणजे ग्राउंडवर पण लक्ष देता आलं आणि सिस्टीमवर पण मला लक्ष देता आलं. मी उमेदवार असतो तर कदाचित थोडस सिस्टीमवर लक्ष देता आलं नसतं मला. हा जो आता जवळजवळ विजयाच्या समीप गेला, हा विजय कुणाला समर्पित करणार? हा विजय हा सर्व भाऊंवर, जगताप कुटुंबियावर, भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सगळे मतदार बंधू भगिनी आणि जे अथक परिश्रम सर्व कार्यकर्त्यांनी, मग आमचे मोदी 2.2 चे जे कार्यकर्ते आहेत ते तिथे असून तर राष्ट्रीय सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाचे सर्व कार्यकर्ते, त्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि मतदार राजांचा हा विजय आहे. धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आमच्याशी बोलला, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.